नयन कानविंडे हा फरारी डिफॉल्टर अमेरिकेतनं परत आलाय अशी पक्की खबर आपल्याला मिळवली आहे. यादी थुंकून ये रे. हो सॉरी. नयन कानविंदे तो आलाय ना तर तो अमेरिकेमध्ये परत जायच्यात. आपल्याला आपली तुंबलेली रक्कम आहे ना ती परत मिळवायला पाहिजे. तुम्ही काही करा, आजच्या आज जा आणि ती वसुली करून आणा. 5% देतो ना जास्त कमिशन. केस खूप जुनी हो प्लीज. फॉरेनर झोलर मजा येणार आहे. त्याला मारा झोडा त्याची पप्पी घ्या. पैसे परत आणा म्हणजे झालं. ही बाकीच्या डिफॉल्टरची लिस्ट. सोनटके मी माझ्या स्टाईलने रिकव्हरी करेन. पण आपल्या अहिंसाबाईंचं काय? इकडे रिकव्हरीला गेल्यावर जर तिने नाटकं केली आणि रिकव्हरी झाली नाही तर त्याला. गुड मॉर्निंग सर. या 100 वर्ष आयुष्य. कालची कॅश. अरे रे बाबा पैसे आले. सत्तू सर आजची लिस्ट आहे का बघू. नाही नको नको. तुम्ही आज इथे बँकेतच काम करा. इंद्राजी वसुली करतील ना. नाही सर मी असं काम सोडून बँकेत नाही बसू शकत. सर मी आत येऊ का? सर तुम्हाला बातमी कळली का? अहो दिवेकर मॅडमची मुलगी शेजाऱ्याबरोबर पळून गेली. हो का? तुम्हाला फोन धरून सांगितलं मी पळून जाते म्हणून. शट अप. ओके. इंद्रा नाही शर्ट. हा माझाही नवीनच आहे. ब्रँडेड आहे. ब्रँडेड. शट अप. ओके. सर तुम्ही यांना सांगितली की नाही गोड बातमी? हा कोणती बातमी? इंद्राजी तुम्हाला सांगणार होतो मी. तुम्हाला या क्वार्टरचं बेस्ट रिकव्हरी पार्टनरचे अवॉर्ड डिक्लेअर झाले. काँग्रॅट्स इंद्रा काँग्रॅट्स. कसं इंद्राजी तुम्ही जे काम करता ना ते बँकेने पगारावर ठेवलेले एम्प्लॉई आहेत ना ते करत नाहीत हाच मोठा प्रॉब्लेम आहे. अहो त्यांनी जर ते काम व्यवस्थित केलं ना तर तुमच्यासारखे एम्प्लॉई नसलेल्या लोकांना कमिशन वगैरे द्यावं लागणार नाही ना बँकेला. बँकेचं खूप खर्च वाचेल त्यामुळे. अभिनंदन. हा इंद्राजी. थँक्यू. इंद्राजी यांनी शुभेच्छा न देता यांना थँक्यू. आणि मी शुभेच्छा देऊन पण मला साधं स्माईल पण नाही. मी निघते म्हणजे निघायची तयारी करते. इंद्राजी तुम्हाला सर्दी झाली आहे का? एक तर इंद्राला फुलाची अलर्जी त्या दोन्ही मॅडमनी. सत्तू सोनटक्के मॅडम ना जर वसुलीला नेलं तर मी वसुलीची गॅरंटी देत नाही. कटवा तिला. तुम्हाला पाहिजे ते करा. वसुली आज व्हायलाच हवी. ए इंद्रा यार त्या बँकवाल्याला सांग यार आज आपणच जायचं गेम करायला. तू नको येऊ आमच्या बरोबर. आणि तुला वाटतं ऐकेल ती? अरे हट्टी आहे एक नंबरची. वरून 1000 प्रश्न आपल्यालाच विचारेल. अरे यार मग तिला कसं कटवायचं? इंद्रा यार सांग ना कसं कटवायचं. आपण तिला चुकीच्या पत्त्यावर पाठवायचे. कुठे पहिली होते मॅडम? चाफा कुलिंग नाही सा. कुठे पहिली विजिट? जवळच आहे. नवीन नवीन क्लायंट आहे. कार्ड देतो. इथे तुम्ही जा आणि कामाला सुरुवात करा. तुम्ही नाही आमची वाट बघू नका. आम्ही कदाचित नाही येणार.
21,000 21,000 रुपयांच्याकडून घ्यायचं. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. हे कुठे पाठवलंस तिला? मला तरी काय माहित, पाकिटातून पहिलं कार्ड निघालं ते दिलं तिला. बर चल, आता त्या कानविंदेच वांदे कर. हाय जीजू. ओ हाय, मस्त दिसताय. थँक्यू. एक सेल्फी घ्यायची? या, शुअर. हॅशटॅग सेल्फी विथ जीजू. ये ना, ओळख करून देतो. दीदी काय गोड दिसते. दीपू, इकडे येत आहेत ना? काय ऐक ना, आपल्या या लोकांनी 3-star हॉटेल बुक करायला सांगितलं आणि या लोकांनी एसी हॉल नॉन एसी बुक केला हे जाऊन सांगू का मी त्यात त्याला? ताई प्लीज, आता हे सगळं नको. आधी ना एंगेजमेंट नीट होऊ दे. फोन घ्या. नाही नाही नाही, अहो ही काय बोलायची वेळ आहे, सांगायची वेळ आहे का आता ही? काय हो, कुठे गेलेत काय माहितीये का? अहो नयनचं साखरपुडा आहे ना, तिकडे गेलेत ते सम्राट हॉलवर. बँकेचे हप्ते द्यायला पैसे नाही आणि साखरपुडा करायला पैसे आहेत. चल सत्तू, सम्राट हॉलला. काय संपदा ताई, म्हणजे साखरपुडा तुम्ही करणार असं ठरलं होतं ना, मग हे कॅटरिंगचं बिल? एक मिनिट, तुम्हाला दिसत नाहीये का हा हॉल, ही रोषणाई, ही सजावट, शलाकाची साडी, सनईची शिडी, सगळा खर्च आम्हीच तर केलाय. वहिनी पाहिलंस, स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यातील 4 लोकांनी खाल्लेल्या चिवडा लाडूचा खर्च ज्यांना परवडत नसेल त्यांनी मुलीच्या लग्नाचा घाट घालायचा कशाला? मुलीला आणि पैशाला उडं शिकवटाळून बसायचं, हो की नाही? नाही नाही, तसं नाही संपदत आई. म्हणजे कसं आहे, साखरपुडा कानविंदे आणि लग्न आम्ही करणार होतो असंच ठरलं होतं. म्हणजे हे कॅटरिंग एवढं बिल कसं काय म्हणजे? अच्छा बर, पाहतेस ना वहिनी, अजून साखरपुडा झालेला नाहीये तरी हे तुला खोटारडी ठरवतायत. पुढे जाऊन लग्न झाल्यानंतर यांची मुलगी चोरीचा आळ लावून तुला घराबाहेर काढायला कमी करणार नाही. आताच बघ तू, हे शिक्षक देशपांडेंनी असेच संस्कार केले असणार मुलीवर, हो ना? आत्या, साखरपुडा मुलाकडचे करणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना? मग अचानक हे बिल का? नाही, आम्हाला आधी माहित असतं तर बाबांनी हे सुद्धा केलं असतं. आतापर्यंत ते कोणत्याही गोष्टीला नाही म्हणालेत का? तुम्ही जे जे म्हणालात ना ते सगळं मान्य केलंय त्यांनी. मग शक्य होत नसलं ना तरीही मान्य केलंय. तेच म्हटलं मी, ही अजून गप्प कशी बोलल्या देशपांडेंच्या वकिलींबाई. नात्यांचा मोठ्यांचा काही मान ठेवायचाच नाही, तोंडाला येईल ते बोलत सुटायचं. ओ देशपांडे मास्तर, छान संस्कार आहे हा मुलीवर, वा छान. आत्या असं का बोलताय, काय चुकलं बाबांचं? नाही आत्ता आयत्या वेळी ते कुठून आणणार आहेत पैसे? प्लीज समजून घ्या, उगाच हा विषय विनाकारण वाढवू नका. काय, मी वाढवते विषय, मी वाढवते विषय. म्हणजे वहिनी, मी तुझ्या बाजूने बोलते आणि ही मुलगी म्हणते मी वाढवते विषय. काय अपमान आहे माझा, पाहिलंस ना दादा? नयन, हा अशा खरंच चोरी करताय तुम्ही? जिथे माझा अपमान होतो ना तिथे मी एक क्षणही थांबू शकत नाही. दादा चालले मी. वंशा, वंशा तुम्ही थांबा, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. आणि जाणारच कुणी इथून असेल ना तर ही देशपांडेंची दीपिका जाईल. देशपांडे साहेब, दीपिकाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. त्याशिवाय आम्ही साखरपुडा करणार नाही.
आणि आमच्या वंशांचा झालेला अपमान आम्ही कदापि ही सहन करणार नाही. दीपिकाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा या क्षणी. नाही बाबा, हॅलो, तू कोण रे? दिस इज इंद्रा, डिशुम डिशुम याचा मंत्रा. मॅडम एक डेमो दाखव, नीट लक्ष देऊन बघा. तिला भरवायला सांग. आता हे बघ, हे जमेल तू. त्याच्या पुढे जर तुमची कोणी छेड काढली ना, हाताने फेस लाईन करायचं आणि एक पंच द्यायचा. तू मध्ये पडला नसता ना तर बँकवालीला त्रास देणाऱ्या त्या पोराला सोडला नसता. तू मध्ये पडला म्हणून तो वाचला. वाचला नाही तर काय? अरे तू त्याला माईल मारलास, सत्तूने त्याला जमिनीत उभा गाडला असता. इंद्रा मला एक सांग, ती बँकवाली बस स्टॉपवर कोणाची वाट बघत असेल? आता बस स्टॉपवरती रेल्वेची तर वाट नाही बघणार ना. तेही खरंय म्हणा. इंद्रा हॉल जवळ आला बघ. हॉल नाही सत्तू, त्या नयनचा वाईट टाइम जवळ आला. आपल्या बरोबर दगा तर हॉस्पिटल मध्ये जागा. आता काय करायचं त्या बँकेच्या हप्त्याचं? देशपांडे केटरिंगचं बिल अजिबात भरणार नाही दिसतंय. मग मी काय करू? तू आणि आत्यानी उगाच गोंधळ घातलाय. मी माझ्या हिशोबाने कॅटरिंगचं वाढीव बिल मारलं असतं त्यांच्या गळ्यात आणि मिळवले असते पैसे. पण नाही, आत्या सुटली होती ना. काय बोलतो दादा? हा काय ग हे आत्या, आता 2 लाख रुपये तू मला देणार आहेस? मी कशाला देऊ? नाही ना, मग आता बसा बोंबलत. अरे नयन, 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 काय
आता हे बघ कसं आहे, आजपर्यंत तिघी बहिणींनी एकमेकांशिवाय तोंडात अन्नाचा खास सुद्धा घेतला नाही हो। त्या शलाकाच्या फाकर पुड्याला आमची दीपू नाही तर वाईट वाटणारच ना, तुम्ही जरा समजावं ना यांना। अच्छा म्हणजे परत मला समजवायचंय, तुमची उर्मट मुलगी चुकीची नाही आणि मीच चुकीची, ती अगदी बरोबर हो ना। नाही वहिनी काय कर, तू यांच्या उर्मट मुलीला बोलावून घे, मी जाते ना, मी कशाला उगीच। ठीक आहे थांबा वंचा, तुम्ही तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाहीये। देशपांडे साहेब, तुमच्या मुलीने आमच्या वंशांचा एवढा अपमान केला तरी तुम्ही एका शब्दाने काही बोलला नाही, तू हेच का तुमचे संस्कार? आता मी तुम्हाला निक्षून सांगते, तुमची दीपिका आमच्या समारंभात अजिबात चालणार नाही। काय झालं बाबा, काय म्हणाल्या त्या? काय नाही, त्यांना दीपू नकोय। हॅलो दीपू, कुठे आहेस ग तू? घरी जाते बाबा। दीपू तुझ्याशिवाय समारंभ कसा काय करू आम्ही? बाबा ठरलो होत ना आपलं की आज दीदीचे एंगेजमेंट होणं महत्वाचं, माझी काळजी नका करू। आणि मी मनाने तिथेच आहे की नाही तुमच्या सगळ्यांबरोबर? दीपू तू ये का बिंदास, त्या आत्याला आपण बघून घेऊ। ताई हे बघ प्लीज, हे बघ साखर पुढे नीट होऊन जाऊ दे ओके, आणि हा विषय नको आता। आणि तुम्ही ना छान सगळे फोटो काढा आणि तू पोस्ट कर ना हॅशटॅग दीदी एंगेजमेंट, मी बघेन ते फोटोज। हा पण चलो बाय। सगळे रोल संपवलेस, बकासूर आहेस का सत्तू? मला रोल नकोच होते, मला वडापाव पाहिजे होता। तू इथून हलायचं नाही बोलला असता म्हणून रोल खावे लागतात। आज काही करून त्या नयनकडून पैसे वसूल करायचेच आहे। आपण जर इथून हल्लो तर पळेल तो। तो भेटला ना की त्याला माझ्याकडून दोन मुस्काटात लाव, त्याच्यामुळे रोल खावे लागतात। येऊ तर दे त्याला, दिसला की फुटला। काय त्या आगाऊ दीपूचे मी पाय धरू? काय बोलतोयस काय नयन? तिला चांगलं बोलून परत यायला पटाव म्हणाल, त्यात पाय धरणं कुठे आलंय? मी अजिबात झुकणार नाहीये त्या टवळी समोर। ठीक आहे मग, बँकेचं लोन तुझे आणि आत्याचे दागिने विकून फेडूया। चालेल मग। मी बरे देईन माझे दागिने? मी पण नाही देणार। नाही ना, मग ती अंगठी परत मिळवा आणि त्यासाठी त्या दीपिकाला मस्का मारून बोलवा हॉलवर। हा कुठे गेला? शलाका, तिला कशाला हाक मारतोय? हे बघा, तो जे काही करतोय ना ते करू देत त्याला, उगी डोकं चालवू नका स्वतःच, समजलं? काय हो? चल ना, काय झालं? शलाका जरा दीपूला फोन लाव ना प्लीज। हा दीदी। अगं दीपू, मी दीदी नाही, मी स्नेहलता काकू बोलतीये, नयनची मम्मा। काय ग बाळा, कशी आहेस? मी बरी आहे। अगं दीपू, घरातलं मोठं कोणी काही बोललं असं रागावून निघून जातात का कोणी? आणि तेही सख्या बहिणीच्या साखरपुड्यातून? आओ पण काकू, आता पण नाही बिन नाही बाई, मी काय सांगते ते ऐक। आता तू अशील तिथून ना हॉल वरती ये बघू पटकन।
आणि काय ग दीपू, मी तुझ्या आईसारखी नाही का? आणि बाळा आईवरती कोणी चिडत का ग? आणि रागाच्या भरात बाई होतात दोनाचे चार शब्द, म्हणून का कोणी डोक्यात राग ठेवत? नाही ना, शाबास. मग हे बरं पटकन आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. आणि बाळा जे काही झालं त्याबद्दल सॉरी म्हणते हा मी. आणि ऐक ना, नयनची अंगठी तुझ्याकडे आहे ना ग, आणि तू आल्याशिवाय साखरपुडा कसा होईल? मग ये पटकन, वाट बघतोय आम्ही तुझी. हो आलेच आले. बर, ठेवते फोन. गे बाळा. काय म्हणाली ती? ते त्याने दीपूला फोन केला होता. दीपू येते. बघितल्यावर बरं वाटलं मला. बरं वाटलं ना? मग रडतेस का आता? हस. बाबा अंगठे. दीपू, एवढा मोठा अपमान होऊन सुद्धा तू परत आलीस. बाबा, दीदीच्या लग्नापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही. आणि अंगठी होती माझ्याकडे, मी आलेच असते. हो, पण अपमान सुद्धा तुझाच झाला होता ना, तरी तू आलीस. बरं, चला नको आता हा विषय. आणि आता साखरपुड्याला सुरुवात करू तर आणखी उशीर होईल. चला. अगं दीपू, तुला माहितीये आत्याला इतकं वाईट वाटलं ना तू गेल्यावर. सारख्या विचारत होत्या, दीपू कधी येणार, कशी येणार, आणि मी तिला सॉरी कधी म्हणणार. हो ना गात्या? नाही. आणि सॉरी वगैरेची खरंच काही गरज नाही. जे झालं ते झालं, आता आपण साखरपुड्याला सुरुवात करूया. आता आणखी उशीर नको व्हायला. चला, आता अंगठी सुद्धा आलीये. दीपू, यू इंडीड हॅव अ बिग हार्ट. थँक्स. चला. चला, वधूवरांनी एकमेकांना अंगठ्या घाला. एकमेकांना पेढे भरवा. दीपू, बाळ लोकल मध्ये खूप गर्दी असते, तू स्वतःला सांभाळ. आणि बरोबर कोण आहे तो डॅशिंग इंद्राजी का?
वा मजा आहे बाबा एका मुलीची. कर्ज ट्रिप विथ डॅशिंग इंद्रा. ए ताई प्लीज, मी कामाला जाते, सहलीला नाही. हे दीपू, आणि लोकल मध्ये ते पाकिटं वगैरे मारतात, तू तुझी पर्स सांभाळ बाई. हो दीदी. हो, आणि स्वतःला पण सांभाळ बर का, ही मुलं ना फार नालायक असतात. म्हणजे? अग हो, असं गोंगीचं वगैरे औषध देतात साध्या खाण्याच्या पदार्थातून. हो, आणि ते पण अवॉइड केलंच ना, यांची चाल जेवण झालं का अशा सोप्या प्रश्नाने सुरू होते बर का. आणि ते पण अवॉइड केलंच ना तर चान्स बघून सरळ हात धरतात. हे तू त्याला हात धरून देऊ नकोस ना दीपू. नाही नाही, अजिबात नाही हात. नाही नाही, पण तुला कसं काय माहिती इतकं मुलांबद्दल? वाचन, माझं इतकं वाचन आहे ना म्हणून. आणि एक मिनिट, तू ना मला असे उलट प्रश्न विचारू नकोस, जे सांगितलंय ते लक्षात ठेव. मालती, हो आम्ही जरा आलो. जाऊ. हो, सांभाळून जा. हो. अरे या 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 ना. काय ग दीपू, बॅगेमध्ये कॅश ना? नाही. बसा बसा बसा. हो काय, आम्ही जरा बाहेर चाललोय, येतो थोड्या वेळात. हो 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 हो. बसा बसा. दीपू चल गा लवकर. हो बाबा. मी पाणी आणते. हो. पाणी. फिल्टर बसवला नसेलच ना? ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. असं दे असं दे. मी चहा टाकते. चहाचं काय हो, घेऊ पण. पण पण जे आहे ते आहेच ना शेवटी, काय करणार. काय काय झालंय? कुठे काय, हट्टीपणा? नयन हो आमचा वेडा आहे हो, हट्टी. म्हणजे? म्हणजे काय, इकडे आहो तुम्ही, इकडे मी तुम्हाला समजून सांगते. हो बसा. काय नशाला कची आई, आमचा नयन, मी त्याला म्हणाले जे शक्य नाही त्याची अपेक्षा कशाला, देशपांडे आधीच खूप करतात. तुम्ही चहा टाकाओ. ते म्हणजे कसली अपेक्षा? कुठे काय, जाऊ दे सोडा तो विषय. अगं नको वहिनी, तो विषयच नको, जाऊ दे बरं. नाही हा, पण वंस तुम्हाला सांगू का, एक देशपांडे ना काहीतरी खटपट करतील आणि काही व्यवस्था करतील हो, मला खात्री आहे. नाही आओ. हो हो, असं वाटतं तुला? मग नाही बाबा, नाही जमणार ग यांना. हवं तर पैस लाव. वंस पैस? हा मग ठीक आहे, पैस तर पैस. तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला कळेल का? वहिनी तू सांग, सांग जरा. तुम्ही तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. मी सांगू? बरं ठीक आहे ठीक आहे, नेहमीप्रमाणे मीच वाईटपणा घेते. काय झालंय नक्की? म्हणजे अहो काही नाही, आमचा नयन म्हणालाय त्याला त्याची वरात त्याच्या नव्या कोऱ्या गाडीतून यायला हवी. आणि त्याला वाटतंय ती गाडी शलाकाची असावी आणि घरच्यांनी तिला ती गिफ्ट द्यावी. अहो आणि अगदी मोठी नको बर का, अगदी लहानशी असली ना तरी चालेल. मला माहितीये तुम्हाला झेपणार नाहीच ते. हो ना. नाही नाही, करू ना आम्ही. म्हणजे नयन रावांची तशी इच्छा असेल तर करू आम्ही. अगं बाई, वहिनी
जिंकलीस बरं का तू पैस. मी हरले नेहमी प्रमाणे. टाका चहा टाका. अहो तेवढाच आनंद साजरा करताय. चहा तर चहा हो ना. आनंद पॅलेस हॉटेल चला. आनंद आहे. दादा अहो जरा भजन वगैरे लाव. नाही चांगल्या घरच्या मुलींना अशी फास्ट गाणी झेपत नाही. लावतो की आत्ता लावतो. हे चालेल का? चालेल ना. चालेल ना सर. मॅडम वेलकम टू हनुमान ऑटो. लाईट म्युझिक डायरेक्ट ऍक्शन. हे का हे काय करताय? काय करताय? काही जण मॅडम असं लाजताय का? तुम्ही फिरायला आलाय सण व लाजू नका. एन्जॉय करा. काय सारखं सारखं बंद काय करता पडदा? हा तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अहो मॅडम इथं येणारा प्रत्येक कपल आहे ना असंच म्हणतो. पण ते डायरेक्ट काही हाटेला जात नाहीत बरं का? हाटेला जात नाहीत म्हणजे इकडं तिकडं फिरत राहते ती. आता तिकडं बघा धबधबा कसा भरून वाहतोया. जा बाकी जरा भिजा एन्जॉय करा मजा करा. आणि त्याच्या पुढं गेला की लगेच गार्डन लागतंय. जा तिथं झाड पानं फुलं यांच्यावर फोटो काढा आणि मग आरामशीर हाटेला जायचं. ओके ओके. ए चड्डीत राहायचं नाही तर हाच पडदा तर हा पडदा गुंडाळून घरी जावं लागेल. आता नजर समोर गाणी बंधन रिक्षा चालू. इंद्रजी मी जिवंत आहे तोपर्यंत ते घर माझ्याच नावावर आहे आणि मला ते उद्याच विकायचं आहे. हो उद्या. नाही चार पैसे कमी मिळेल तरी चालतील मला. पण पैसे मला उद्याच हवेत. हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही तुमच्या लोकांना घर बघायला आणा. अहो असं काय करताय? घर का विकताय? का म्हणजे माझ्याकडे दुसरा काही मार्गच उरलेला नाही हे घर विकण्यासाठी. मी स्वतःला विकलं तरी त्याची काही किंमत येणार नाही इतका मी माझ्या नजरेतून उतरलं. असं नका ना म्हणू. काय काय म्हणू काय मग? मानविंदांची गाडीची मागणी मान्य केलीस ना तू? मग काय दुसरा पर्याय आहे का? म्हणजे दुसरा काहीतरी मार्ग असेलच ना. असं घर विकायचं टोकाचं पाऊल का उचलताय तुम्ही? दुसरा मार्ग काय? दुसरा मार्ग असा आहे जसं कानविंद यांची गाडीची मागणी तू मान्य केलीस ना तसंच त्यांना सांगायचं की आम्हाला जमणार नाही म्हणून. कसं सांगायचं ते तू ठरव. मी कसं सांगणार? जशी त्यांची मागणी मान्य केलीस तसंच नाही सांगायचं. नाहीतर गाडीसाठी पैसे उभे करण्यासाठी मी हे घर उद्या विकणार. ती काळ्या दगडावरची रेघ आहे.
मॅडम जरा ऐका ना, मी इथंच असतो कोपऱ्यावर. तुम्हाला वाटलं ना की तुम्हाला फिरायला जायचंय तर त्या साहेबाने फक्त शिट्टी मारायला सांगा, मी लगेच हजर होतो. नमस्कार. हॅलो मॅम, मी दीपिका देशपांडे, एसपी बँकेतून आलोय. आम्ही महेश दांडेकर आहेत का? सॉरी मॅम, साहेब सांगलीला गेलेत आता. त्याचं काय आहे ना, ह्या अशा स्टोरीज आम्ही रोज ऐकतो. चला मॅडम. सर खरंच नाहीये. चला. इंद्रजी चला. दोन मिनिट.